आज आपण पाहूयात सममितीच्या रेषा संबंधित गैरसमज आणि काही चुका गैरसमज एक रोहित आणि शैली हे जाणून घेत आहेत की एका आयतामध्ये म्हणजे रेक्टँगलमध्ये किती सममिती रेषा आहेत शैलीचा समज होता की आयतामध्ये एकूण चार सममिती रेषा असतात तर रोहित असे समजत होता की आयतामध्ये फक्त दोन सममिती रेषा असतात कोणाचा समज बरोबर आहे हे जाणून घ्या बऱ्याचदा मुलांना एक गैरसमज असतो की आयतामध्ये चार सममिती रेषा असतात ह्याचे कारण हे आहे की आयतामधून जाणाऱ्या उभ्या आणि आडव्या रेषांसोबत कर्णामधून पण जाणाऱ्या रेषांना पण मुले सममिती रेषा समजतात त्यांना वाटते की शैलीचा समज बरोबर आहे म्हणून ते उत्तर पर्याय दोन देतात जे चुकीचे आहे जर आयताला लांबी आणि रुंदी यांना मधून दुमडले तर मिळणारे भाग हे एकमेकांना जुळतात पण कर्णापासून दुमडल्यावर मिळालेले भाग एकमेकांशी जुळत नाहीत म्हणून आयतामध्ये फक्त दोन सममिती रेषा असतात हा रोहितचा समज बरोबर आहे म्हणजे पर्याय दोन आता सममिती रेषांसंदर्भातील काही चुका समजून घेऊ जर मुलांना विचारले की वर्तुळामध्ये किती सममिती रेषा असतात तर मुले सममिती रेषाचा उपयोग न करताच म्हणतात की वर्तुळामध्ये सममिती रेषा नसतात काही मुले केंद्रातून न जाणारी रेषा काढतात त्यामुळे असे भाग मिळतात की जे एकमेकांना जुळत नाहीत म्हणून ते समजतात की वर्तुळामध्ये सममिती रेषा नसतात पण हा चुकीचा समज आहे वर्तुळाच्या जा केंद्रातून जाणारी कोणतीही रेषा ही, ही वर्तुळाच्या जुळणाऱ्या दोन भागांमध्ये विभागते कारण की अशा अनेक रेषा आपण आखू शकतो म्हणून हा योग्य समज आहे की वर्तुळाला असंख्य अक्ष असतात जर मुलांना कोणत्याही आकृतीमध्ये सममिती रेषा काढायला सांगितले आणि त्यांची संख्या काढायला सांगितली तर काही मुले आकृत्यांमध्ये सममिती रेषा योग्य प्रकारे तर आखतात पण त्यांना मोजताना मात्र ते ज्या स्थानापासून सुरू करतात त्याच स्थानी परत येतात आणि आपली बेरीज उत्तराच्या रूपात देतात जसे इथे ते सांगतात की एका चौरसात आठ सममिती रेषा असतात ते लक्ष नाही देत की रेषांना दोन वेळा मोजले आहे म्हणून बेरीज करताना लक्षात ठेवा की फक्त एक वेळा मोजायला पाहिजे म्हणून लक्षात ठेवा की चौरसात चार सममिती रेषा असतात तर आज आपण रेषा रेषासंबंधित गैरसमज आणि काही चुका पाहिल्या